विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण रीचेकिंग रिव्होल्यूशन एसपीव्ही रिझल्ट बद्दल पाहणार आहोत सर्व माहिती। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्याला की ऑल अपडेट येस या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून परत आपला चॅनल सबस्क्राइब करणार असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राइब करा, इज टोटली फ्री आणि प्रेस बेल आयकॉन बटन, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेटचे व्हिडिओ इन्स्टंट मिळतील। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गुगलमध्ये रीचेकिंग रिझल्ट एसपीव्ही पुट करा किंवा युनिपुणे पुट करा, वेबसाईटला जावा, तर फोटो स्कॅन कॉपी या टॅबवरती चला। ती टॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल, तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना रिव्होल्यूशन रीचेकिंगसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे। तर अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे फोटो कॉपी रिव्होल्यूशन। तर हे बघा, एफी जी रिव्होल्यूशन फोटो कॉपीची ॲप्लिकेशन डेट आहे ना, 8 मार्च 2023 स्टार्ट झालेली, तर एंड कधी आहे हे बघा, 17/3/2023 एंड झालेलं आहे, म्हणजे 7 दिवसाचा टाइम पिरियड आहे, त्याच दिवसामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, नंतर अप्लाय करू शकत नाही फोटो कॉपी रिव्होल्यूशनसाठी। ठीक आहे, आता पुढे बघूया आपण। तर हे बघा, तुम्हाला इथं दिसत आहे वरती हाऊ टू अप्लाय फोटो कॉपीला रिव्होल्यूशनला, तर प्रोसिजर टू अप्लाय कशाप्रकारे, इन्स्ट्रक्शन आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत। ठीक आहे, आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघूया। आता हे यूजर मॅन्युअल मी ओपन केलेलं आहे, युनिपुणे वेबसाईटला भेट द्यायची आहे, इथं ती टॅब ओपन केल्यानंतर एक्झामिनेशनमध्ये जायचं आहे तुम्हाला। एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुढे बघूया, एक्झामिनेशनमध्ये पुढे फोटो कॉपी अँड रिव्होल्यूशनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। ते क्लिक केल्यानंतर पुढे जाऊया आपण। क्लिक हेअर टू साइन अप। आता तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं, युजरनेममध्ये @ हे सिम्बॉल यूज करायचं नाही, तुमचं सरनेम किंवा इनिशियल टाका आणि पुट करा, आणि एक 2 किंवा 3 अंकी तुमचा जो फेवरेट नंबर आहे तो पुट करा। पासवर्ड हा युजरनेम आणि पासवर्ड हा जास्तीत जास्त कमीत कमी 8 अंक असावा, पासवर्डमध्ये @ असावा। ठीक आहे, लॉग इन क्रिएट झाल्यानंतर लॉग इन करायचं तुम्हाला, रिलॉग इन। हे बघा, युजर नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, PIN नंबर पुट करायचा आहे, सीट नंबर पुट करायचा आहे। हे बघा, बरेच विद्यार्थी त्यांना सीट नंबर वगैरे लाग, तुमच्या जी सॉफ्ट कॉपी असते रिझल्टची ती सेव्ह करत चला। ईमेल ID, मोबाईल नंबर जे रजिस्टर आहे तुम्ही पुण्याला टेस्ट पुट करायचं आहे। सिलेक्ट एक्झाम October-November 2022, सर्व डिटेल आहे ते वाचून घ्याल तुम्ही पुढे। आता हे बघा, युअर ॲप्लिकेशन टाईप, तुमचा ॲप्लिकेशन टाईप कशा प्रकार आहे, फोटो कॉपी ऑफ आन्सर बुक, म्हणजे तुम्हाला फक्त फोटो कॉपीज हवे असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे, जर फक्त रिव्होल्यूशनच फक्त मार्क काउंट करूनच हवे असेल तर ते सेकंडवर क्लिक करायचं आहे, आणि जर तुम्ही रिव्होल्यूशन नंतर फोटो कॉपी तुम्हाला हवी असेल तर थर्डवरती क्लिक करायचं आहे, आणि आय हॅव रीड त्यावरती क्लिक करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथं कम्युनिकेशन ॲड्रेस पुट करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या सब्जेक्टचे मार्क्स ऑफ 10 आणि मार्क्स आउट ऑफ किती आहेत ते तुम्हाला दिसून येईल। राईट साईडला काय आहे, फोटो कॉपी मागवायचं आहे, रिव्होल्यूशन आहे, ते दिसून येईल तुम्हाला। आता तुमचा जो रिझल्ट आहे तो क्रेडिट पॅटर्नचा आहे, बरोबर, तर तिथं मार्क्स नसतात, तर माझ्या मते हे तर तुम्हाला हे लॉग इन क्रिएट केल्यानंतर तुम्हाला मार्क्स दिसत असतील। ठीक आहे, सबमिट करा। सबमिट केल्यानंतर पुढे बघा, तुम्हाला ऑनलाईन आता हे जे ॲप्लिकेशन आहे त्याची फीज आहे, तर ऑनलाईन ओनली ऑप्शन आहे ऑनलाईन मोड, कॅश पण आहे इथं, कॅश पण आहे लक्षात घ्या, पण कॅश करू नका, ऑनलाईनच बेटर होईल। ठीक आहे, पुढे ॲप्लिकेशन टाईप कोणता आहे ते सिलेक्ट करा, UPI पण ऑप्शन आहे लक्षात घ्या, इथं तुम्ही प्रोसेस करत चला, प्रोसीड टू पेमेंट, आणि पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट घ्या, PDF घ्या, तुमच्या मेलवर सेव्ह करा, सेव्ह ठेवा। ठीक आहे, आणि इथं म्हटलं आहे प्रिंट फोटो कॉपी ॲप्लिकेशन फॉर्म, तर मेलवर ठेवा, म्हणजे प्रिंट तुम्हाला लागेल तेव्हा प्रिंट करा। ठीक आहे, अशा प्रकारे हे बघा, इथं हेल्पलाईन सेंटर नंबर आहे एनिपुणेचा, काही प्रॉब्लेम आला तुम्ही कॉल करून विचारू शकता। अशा प्रकारे हा पहिलाच व्हिडिओ आपण ह्याच्या आधी आपण बनवलाच नव्हता, हे बघा रिव्होल्यूशन फोटो कॉपीवरती। ठीक आहे, तर माझ्या मते तुम्हाला सर्व माहिती मिळालेली असेल, तर व्यवस्थित मी सांगितलं कुठून डाउनलोड करायचं तुम्हाला हे यूजर मॅन्युअल, तर तिथं तुम्ही डाउनलोड करून परत पाहू शकता। काही शंका असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी योग्य ते आन्सर देईल तुम्हाला।
ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच अपडेट्स भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, कीप स्टडी.